आहे माझ्या घरी, चला कम ऑन फॉलो मी। फ्रेंड्स, मी तुम्हाला ना एक मज्जा दाखवणार आहे। माझ्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे इथले जे दगड आहेत ना, हे पहा, तुम्ही पाहू शकता, हे जे आहेत पूर्ण असे प्लेन दगड, म्हणजे आपण म्हणू शकतो की गारगोटे जसे असतात ना, तसे हे आमचे दगड आहेत। कारण इथे ना मोठ्या प्रमाणात नदी अशी नाही, पण भाळ मोठ्या प्रमाणात वाहतात, जे डोंगरातून डायरेक्ट येणारं जे डॅम असतं ना त्याचे, त्याच्यामुळे हे दगड एकदम पूर्णतः प्लेन होतात। ठीक आहे, चला, भरपूर सारी गंमत आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे ती। तुम्ही माझ्यासोबत येत आहे, या हळूहळू या पुढे, मी तुम्हाला दाखवते। खूप मोठी चढण आहे, हा हा चढाचा रस्ता आहे, दिसतोय तुम्हाला असा हा चढाव चढत चढत जाणार आहे आपण। या माझ्या, खूप सुंदर आहे फ्रेंड्स। इतकं छान क्लायमेट झालं आहे ना इथे, तुम्हाला मी काय सांगू। एप्रिल महिना आहे जेव्हा रखरखतं ऊन असतं, त्याच वेळेला मस्त अशी थंडी वाटते आहे। आणि ही वेळ कशी आहे आता, संध्याकाळची, त्याच्यामुळे खूप निसर्गरम्य, खूप निसर्गरम्य। नक्की एकदा तरी भेट द्या माझ्या गावी, या माझ्यासोबत या। फ्रेंड्स, तुम्हाला दिसतोय इथे फुलांचा चढा पडलाय, मस्त चाफ्याची व्हाईट रंगाची फुलं आहेत, सफेद रंगाची, ही बघा, फ्री ऑफ कॉस्ट। आता ही फुलं घेऊया आपण, उद्याला पूजेसाठी हवी आहेत ना आपल्याला, ही मी फुलं पटापट जमा करते। वाव, व्हेरी नाईस यार, मी इतकी खुश आहे ना यार, बिकॉज ऑफ ओनली फ्री ऑफ कॉस्ट। ओके, येस, आलो आपण माझ्या गावच्या घरी, दिसतंय तुम्हाला, हे पहा छान छोटस कौलारू घर, हे पहा। गोमु माहेरला जाते हो नखवा, सॉरी मी ना माहेरला नाही म्हणणार आहे, मी आले माझ्या सासरी। तो कम फ्रेंड, आलो आहे माझ्या घराच्या जवळ आणि हे आहे माझं कौलारू टुमदार घर। तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय। ओके, येस, आता आपण आलो आहे, हे आहे अंगण। या अंगणाला आपण आमच्या कोकणात म्हणतात खळा, येस, आणि आपल्या आपल्या भाषेत मुंबईच्या म्हणतात याला अंगण। माझ्या छान कौलारू घराचं हे अंगण, आणि हे अंगणातले आहे तुळशी वृंदावन, हे खूप सुंदर। वाव, छान दिवा लागला आहे, सांजवेळ झालेली आहे आणि या तुळशीसमोर दिवा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। या, ओके ओके,